बर ते फवारणी केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसणं सुरू झाले? रिझल्ट पाचव्या दिवशी दिसायला सुरुवात झाली. अच्छा, अॅग्रीपॉवर सफल आणि कॅल्शियम नायट्रेट वापर. आपण अॅग्रीपॉवर मध्ये आज विशेष मुलाखत एक भाऊची घेणार आहोत. गणेशभाऊ लोंढे त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडं डिटेल जाणून घेऊया की त्यांनी जे आपले औषधं वापरले ते त्यांना कशा पद्धतीचे वाटले ते. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि ऍड्रेस सांगा. माझं पूर्ण नाव गणेश टॅनबाराव लोंढे, रायनार जवळा, तालुका जिल्हा वाशिम. ठीक आहे. तर म्हणजे भाऊ, आता पहिले सांगा, तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी जवळपास 4-5 वर्ष झाले म्हणजे कडीचोट एकदम चांगल्या पद्धतीने शेती करत आहे. म्हणजे बाबा तर करूच लागतात सोबत, पण जसं माझ्या मनान जर म्हणलं तर 4-5 वर्षापासून करत आहे. समजा तुमचं म्हणणं ऐकत आहे घरचे, 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष. ठीक आहे. तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी झालेली आहे. बरोबर आहे. तुम्ही 5 वर्षापासून शेती करता. तर गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जे काय वापरलं आणि यावर्षी तुम्ही वापरलं याच्यात तुम्हाला काय फरक वाटते? फरक म्हणजे खूप मोठा फरक आहे. एकदा पैशाची बचत आहे आणि रिझल्ट सर्वात महत्वाचा म्हणजे रिझल्ट. कारण की रिझल्ट इतके जबरदस्त आलेले आहेत की आतापर्यंत या 4-5 वर्षामध्ये तर आलेच नाही. आतापर्यंत कधीच आले नाही. किती चांगलं औषध घेतलं, काही पण महागाचं घेतलं तरी असे रिझल्ट येत, असे रिझल्ट आलेच नाही. ठीक आहे. तर आता काही बाबी आपण भाऊकडून जाणून घेऊया की ज्यावेळेस तुमचं आता कापूस पीक लावलं होतं त्या आता जसं तुम्ही म्हणता की राशीची 779 व्हरायटी आहे, तुम्ही जे मागं प्लॉट पाहता, तर लावलं त्यावेळेस घरचे काय म्हणत होते की ही व्हरायटी कशाला लावली किंवा काय तुमच्यासोबत घडलं ते सांगा तुम्ही. पहिल्या वेळेस जेव्हा आपण ही व्हरायटी लावली तर ती म्हणजे जवळपास महिनाक्षी तर वाढलीच नाही, एकदम जमीन धरूनच होती. आणि शेजाऱ्याच्या व्हरायट्या पाहिल्या तर त्या एकदम म्हणजे कमरेपर्यंत होत्या. आणि आपली व्हरायटी जवळपास 2-2.5 फूट होती, इतकीच वाढ झाली होती. तर म्हणजे असं घरचे म्हणू लागले की ही व्हरायटी तू कशाला लावली, लोकांच्या व्हरायट्या केवढ्याला झाल्या, आपली एवढुलीच आहे, कधी माल धरलेला आणि कधी पकलन काय माल होय नाही. तर आपण मी सुद्धा आरबडलो होतो की खरंच आता कसं होईल, म्हणजे लोकांचा कापूस इतका चांगला दिसत जाय. पण सचिन सराच्या मार्गदर्शनामुळे आपण यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघत आहोत अॅग्रीपॉवर या चॅनलवर, तर त्यामुळे त्यांनी ती औषधी सांगितली होती, ती औषधी आपण ऑनलाईन ऑर्डर केली. तर घरचे हे सुद्धा म्हणले की तू ऑनलाईन ऑर्डर कशाला करतो, किंवा काय रिझल्ट येणार आहे, किती खर्च व्हावा लागला आपला, नुसताच खर्चच व्हावा लागला, ते उत्पादन होईल का न होईल याची गॅरंटी नाही. तर घरचे ऑनलाईनचं काही खरं आहे का? ऑनलाईनचं काही खरं पण नाही म्हणत, असे पण म्हणत ते. तर पण मी सचिन सरावर विश्वास ठेवला की एकदा पाऊस म्हणलं काय होतं ते आपण घेऊ. तर म्हणजे प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात माहिती कसं होईल, नाही तर नुसतं सांगा लागले ना. आपण जर ते करून पाहिलंच नाही तर त्याच्याशिवाय काय, म्हणजे त्याला मतलबच नाही काही नुसतं ऐकण्यात. आपण जोपर्यंत करून पाहत ना तोपर्यंत त्याचा रिझल्ट येणारच. बरं, तुम्ही पहिली फवारणी आपल्या म्हणजे ह्या वर्षी जी केली तर आपलं कोणतं औषध त्यामध्ये वापरलं? पहिल्या फवारणीमध्ये आपण घेतलं होतं अॅग्रीपॉवर सफल हे. हो. आणि याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट घ्यायला सांगितलं होतं सरांनी. अच्छा, वाढ झाली नव्हती म्हणून. हो, वाढ झाली नव्हती म्हणून. बरं, ते फवारणी केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसणं सुरू झाले? रिझल्ट 5-5 दिवशी दिसायला सुरुवात झाली. अच्छा, अॅग्रीपॉवर सफल आणि कॅल्शियम नायट्रेट वापरले. हो. बरं, त्यानंतर मग आणखी म्हणजे आता मला सांगा टोटल किती फवारण्या या पिकावर झालेल्या आहेत? आतापर्यंत फक्त 4 फवारण्या झाल्या. आणि लोकांच्या किती झाल्या? या कंडिशनचे पिक लोकांच्या जवळजवळ 7-8 फवारण्या झाल्या असतील. लोकांच्या 7-8 फवारण्या झाल्या असतील. मीच जवळपास या कंडिशन मध्येच मी स्वतः 7-8 फवारण्या करता दरवर्षी. दरवर्षी म्हणजे दरवर्षी स्वतः करतो. भाऊच्याच 7-8 फवारण्या होत असते म्हणजे एवढं पीक येईपर्यंत. ठीक आहे. आणि यावर्षी भाऊच्या 4 फवारण्या झालेल्या आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं वेळेची बचत, पैशाची बचत. ठीक आहे. त्यानंतर जी आता जी लेटेस्ट पोळ्याच्या वेळेची जी फवारणी झाली ती कशाची झाली? ती आपलं अॅग्रीपॉवरचा अमिनो आणि तेजस हे दोन्ही घेतले होते. म्हणजे अशी जोडी तुम्ही वापरली? हो, ही जोडी. ठीक आहे. किती किती मिलीचा डोस घेतला? 30-30 मिली. आणि फवारणीच्या आधी काय दिसत होतं नाही, आज काय दिसत आहे? फवारणीच्या अगोदर एकदम म्हणजे असं भुरकट कलर आला होता तिला, म्हणजे पिंकट झाली होती थोडी. हो. तर आपण बुधवारी पोळ्याच्या आणल्या दिवशी फवारणी घेतलेली आहे 30-30 मिली औषधाची. तर कलर एकदम असा एकदम डार्क झाल्यासारखा झाला, क्वालिटी एक नंबर झाली. म्हणजे एक जण शेजारी आला होता 1-2 दिवसा अगोदर, तर ते शेजारी म्हणला की तुम्ही काय फवारलं म्हणे, एवढी क्वालिटी आमच्या कपाशीवर पण नाही म्हणे. एका फवारणी. अच्छा. म्हणजे आता हे तुमचे सगळे मनातले शब्द आहे की एका फवारणीत? मनातले. की भाऊची कपाशी एका फवारणी जागेवर आली आणि शेजाऱ्याचं नाव सांगू शकता का? शेजारी सतीश चिखलकर. सतीश भाऊ चिखलकर, तुम्हाला जर समजा तुम्ही आजूबाजूचे असाल समजा तर तुम्ही त्यांना जाऊन प्रत्यक्ष विचारू शकता की खरंच तुम्ही असा प्रश्न गणेश भाऊला विचारला होता का म्हणून. ठीक आहे. तर भाऊ, आता किती वर्षापासून तुम्ही आता युट्यूब चॅनल माझं जे पाहता, किती वर्षापासून पाहता? 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्षापासून तुम्ही माझं चॅनल पाहता. तर आणि ह्या वर्षी मी जे औषधं बाजारात आणले आणि तुम्ही ते औषधं वापरले, तुम्हाला रिझल्ट सुद्धा त्याचे चांगले वाटले,
तर मंडळी आपण त्यांच्या एक खर्चावर एक नजर टाकूया की त्यांचा किती खर्च आतापर्यंत झालेला आहे, ओव्हरऑल खर्च किती झाला आहे आणि किती व्हायला पाहिजे होता, म्हणजे अपेक्षा किती असते आणि किती झाला खर्च, तर किती व्हायला पाहिजे होता आतापर्यंत जनरली खर्च जर पाहिला तर लावगडीपासून म्हणजे ज्या कपाशीच्या व्हेरायटीची बॅग घेतली तेव्हापासून तर आतापर्यंत 12,000 रुपये खर्च आलेला आहे सगळा, फवारणी गिवारणी धरून सगळं आतापर्यंत. आणि ही कंडिशन पिकाची आहे? ही कंडिशन पिकाची. आणि तुम्हाला काय वाटतं की किती खर्चात बचत झाली यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत? म्हणजे 12,000 तर मी तर म्हणतो 8 किंवा 10 हजाराची बचत नक्की झालेली यावर्षी. 22 शेवटपर्यंत माझा खर्च जो 30 ते 35 हजारापर्यंत जातो दरवर्षी. दरवर्षी दरवर्षी 30 ते 35 हजारापर्यंत खर्च जाते आणि यावर्षी फक्त 12,000 वरती आहेत. आणि इथून फवारण्या झाल्या तरी 2 ते 3 फवारण्या होतील, खूपच खूप फारच फार 2 ते 3 फवारण्या होतील आणि त्याचा खर्च जास्तीत जास्त 5-6 हजारापर्यंत जाईल. म्हणजे इथून वाढले तरी 17-18 हजाराच्या घरात ते राहतील, परंतु दरवर्षीचा खर्च त्यांचा 35 हजारापर्यंत आहे. म्हणजे खर्चात बचत झाली, खर्चात लय मोठी बचत, पिकात समाधान आहे. हो ठीक आहे, दरवर्षीच्या तुलनेत पीक चांगलं होईल किंवा समाधानकारक होईल, बरोबर आहे की नाही? तर असं आता हे सगळं भाऊंनी स्वतः आम्हाला सांगितलं आहे. त्यांनी मला वेळोवेळी फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले आणि मला त्यांनी सांगितलं की सर म्हणे दरवर्षी मी जे वापरतो त्या वर्षात तुलनेत मला खूप जबरदस्त रिझल्ट येत आहे, म्हणून आपण स्पेशली इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो. तर आपण आता भाऊला काही बारीक सारीक बाबीसुद्धा मी इथं दाखवणार आहोत, जसं गुलाब बोंडळीचे अंडे कसे असतात ते मला इथे दिसले, त्यामुळे त्यांना ते सुद्धा मी इथं दाखवणार आहोत. आणि आता भाऊ समाधानी आहेत का ते आपण परत एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आपण समारोप घेऊया. तर भाऊ तुम्ही आता जेवढं काय वापरलं या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही आणि तुमच्या घरचे समाधानी आहेत का? खूप खूप समाधानी आहेत आतापर्यंत. ठीक आहे. हो तर भाऊ आता तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. धन्यवाद मंडळी.